सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शाळापूर्व तयारी अभियान या अंतर्गत शाळेतले पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आपल्याला घ्यायचा आहे. अगदी 2023 मध्ये पुढच्या काही दिवसात हा मेळावा घ्यायचा आहे. तर हा मेळावा घेण्यासाठी अशी करूया शाळापूर्व अभियान मेळाव्याची तयारी. नेमकी कोणती कोणती तयारी करायची, गेल्या वर्षीपेक्षा नेमका काय बदल करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया मित्रांनो की नेमकं आपल्याला काय काय तयारी करायची. नंबर एक, जून 2023 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये जे प्रवेश करणारी बालकं आहे त्यांची यादी आपल्याला सगळ्यात अगोदर तयार करायची. ती अगोदर आपण तयार करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आता आपल्याला मेळावा आयोजित करायचा आहे. त्यानंतर नंबर दोन, गावस्तरावर जीप किंवा जे काही आपल्या गावस्तरावर शहरस्तरावर जीप मनपा नपा शासकीय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडीताई मिळून जून 2023 मध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी मेळाव्याचे आयोजन केव्हा करायचे, 24 ते 29 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये हे आयोजन करायचं आहे. हे आयोजन करत असताना आपल्याला या मेळाव्यात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या गावातील सर्व मुलांच्या आणि त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना विशेष करून मातांना आपल्याला सन्मानपूर्वक आमंत्रित करायचं आहे. प्रत्येक मातेपर्यंत प्रत्येक पालकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे मेळाव्याच्या अगोदर. ज्या प्रत्यक्षामध्ये आपल्या माता आहेत पहिली ते तिसरीच्या, म्हणजे पहिलीच्या मातांपर्यंत तर जायचंच, परंतु दुसरी आणि तिसरीच्या मातांपर्यंत पण आपण गेलं तर अधिक प्रभावी आपला मेळावा व्हायला मदत होईल. मेळाव्याचा योग्य प्रचार गावात आधीच करावा. पोस्टर, दवंडी, प्रभात फेरी, लाऊडस्पीकर आणि विविध माध्यमांचा उपयोग करावा. या प्रक्रियेत गावातील तरुण स्वयंसेवक व ग्रामपंचायतीचे सहकार्य घ्यावे. याशिवाय आपल्याकडं आता अतिशय प्रभावी असलेलं घटक म्हणजे लीडर माता. गेल्या 1 वर्षापासून ज्या गटामध्ये काम करत आहे ह्या लीडर मातेंचं मित्रांनो आपल्याला सहकार्य घेणं खूप गरजेचं आहे. या लीडर मातेंना त्यांनी काय आणि कसं काम केलं हे आपल्याला खूप चांगलं माहीत आहे. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना आग्रहानं या कार्यक्रमास आपण बोलवायचे. प्रत्येकापर्यंत आपण पोहोचायचे. हा एक खूप उत्कृष्ट कार्यक्रम आहे. अप्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आपल्याला मातांचं आणि विशेष करून लीडर मातांचं. तर त्यामुळे प्रत्यक्षामध्ये आपल्याला गावातल्या सगळ्या प्रतिष्ठितांना, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बोलवायचं आहे, आग्रहानं बोलवायचं आहे या कार्यक्रमाला. मेळाव्यापूर्वी लीडर मातांचे अभिमुखीकरण करायचे आपल्याला. त्यांना मेळाव्यामधील प्रत्येक काउंटरवर कोण स्वयंसेवक, स्वयंसेवक म्हणून आपल्याला लीडर मातांना नेमायचं आहे. गेल्या वर्षी स्वयंसेवक म्हणून आपण विद्यार्थी नेमले किंवा इतर महिला नेमल्या, परंतु आता आपल्याला आपल्याकडं उत्कृष्टपणे काम करणाऱ्या आपल्या लीडर माता आहे. तर लीडर मातांना आपण स्वयंसेवक म्हणून नेमणार आहोत. आणि कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या टेबलवर घ्यायच्या हे त्या लीडर मातांना आपल्याला अगोदरच, आपल्या मेळाव्याच्या अगोदरच हे सगळं स्पष्ट करायचं आहे. मेळाव्यात स्वयंसेवक म्हणून ज्यांनी मागील वर्षात प्रभावी काम करत आहेत त्या लीडर मातांना आपण यापूर्वीच सांगितलं की मेळाव्याला आपल्याला स्वयंसेवक म्हणून कोणाला निवडायचं आहे. मागच्या 1 वर्षापासून ज्या प्रभावी काम करत आहे त्या लीडर मातांना निवडायचं आहे. मेळाव्याच्या दिवशी शाळेत सजावट करावी, शाळा गावचे केंद्रबिंदू बनेल, यासाठी हा मेळावा एक छान संधी आहे. मेळाव्याला आपल्याला काही खर्च मिळणार नाही कुठून, परंतु मित्रांनो अगदी जे आपल्या आजूबाजूचं जे साहित्य आहे, मग फुलं असतील, पानं असतील, या वेगवेगळ्या माध्यमांमधून सजावट करून कमीत कमी खर्चामध्ये प्रभावी सजावट करून आपण मेळावा असाच घ्यायचा की आपली शाळा गावची केंद्रबिंदू बनली पाहिजे. मेळावा एकदम उत्कृष्ट झाला पाहिजे. मेळाव्याचे फोटो घ्यायचे, दस्तावेजीकरण करायचे. मेळाव्यानंतर राज्याकडून आपल्याला लिंक दिली जाणार आहे, जी लिंक आपल्याला भरायची आहे. त्या दृष्टीने आपण काही फोटो घ्यावे. मेळाव्याला आलेल्या मातांचे, पालकांचे स्वाक्षरीपट ठेवावे. या पद्धतीनं आपण हे सगळं करूया. चला महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मेळावा घेऊया आणि पालकांना बालकांना सक्षम बनवूया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.